हवाई उद्याच्या मंचावर आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी हजेरी लावली होती आणि यावेळी या जोडीनं हवाच्या अवलियांबरोबर मंचावर फुल टू धमाल केली. पाहूया. एक मिनिट मला वाटतं की काही वस्तू आणलेल्या आहेत, पटकन सांगा काय काय आणलंय. हे आमच्या अन्नाचं ढापण आणि आमचे दाखव ना, ते दाखव ना. काय ढेरी ढवरून ढेरी ढेरी. अजून एक काय काय टेकर चार तो झाले. अजून एक काय इकडे पुढे थोडशी काय कॅमेरा घ्यायच्यावर ढ काय म्हणलं. हे काय हे काय हा स्वस्त होय कुठं. बस बस पैठणी पाहिजे ना. हा बस मला असं वाटतं तुम्ही काय काय आणलंय. हे बघा, यांनी ट वरून टायर आणलेलं आहे आणि हे काय आहे. वा वा वा. अजून आहे काय माझ्याकडं. काय हे तम कळे. कळलं. अतिशय सुरेख अशा पद्धतीचा हा कॉमेडी खेळ आणि याच्यामध्ये दोघांनी पुन्हा एकदा बरोबरीच केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बराबर त्यांनी वस्तू आणून दाखवल्या. तर आता मला या दोघांनाही नवऱ्यांना विचारायचंय की इतका वेळ ते छान उभे आहेत इथे, त्यांचे छंद काय आहे. तुमचा छंद सांगा. मला आमरसात भात घालून खायला लय आवडते. मला वाटतं डायरेक्ट यांनाच विचारतो तुमचा छंद काय असेल. घरात मच्छर झाले ना तर मला तंबाखू जळून दूर करा तिकडे बसा. तर आता आपण डायरेक्टली खेळायला सुरुवात करूयात. फायनल राऊंड मध्ये तुम्हाला बाजूबाजूला बसायचंय. हो बसा येत. बस. तर आता मी सुनांना सासू सासऱ्यांविषयी विचारतो. त्यांना किती मार्क्स मिळत आहेत. दोघांनाही एकदमच उत्तर द्यायचंय तुम्हाला. सासूबाईंचा आवडता पदार्थ. शिरा. शिरा. मला शिवडा जास्त आवडतो. एक वेगळाच पदार्थ. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांना कुठला आजार आहे. टीबी. कॅन्सर. तुला वय. दमा. टायफॉइड. संधिवात. मलेरिया. टायफॉइड. कर्करोग. मुर्दूस. जॉन्डिस. अरे सगळे मेडिकल मधले संपू नका, थोडे ठेवा बाकी. डिपार्टमेंटल स्टोरच उभं केलंय. मला सांगा सासूबाईंना चहात किती चमचे साखर लागते. दोन. चार. चार म्हणजे मी दोन घालते आणि त्या दोन घालतात असं म्हणून चार म्हणाले. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.